आणि आता गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी थेट बांधावर खत बी बियाणाला वितरणाला वैजापूर तालुक्यातील शिवर गावात सुरुवात झाली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीनं यंदा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. शेती मशागतीनंतर पीक पेरणीकरिता बी बियाणं खती खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले सुनील पटम पगारे, सरपंच नितीन चुडीवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारला जातोय. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बांधावर बी बियाणं आणि खते वितरणाचा उपक्रम राबवण्यास सोमवारी सुरुवात झाली आहे. कृषी अधीक्षक डॉक्टर टी एस मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी बी आर देशमुख, तालुका कृषी अधिकारी ए यू कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठण पगारे, सरपंच नितीन चुडवार यांच्या उपस्थितीत वाहतूक करणाऱ्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. खते बी बियाणं थेट बांधावर मिळवण्यासाठी मान्यता अथवा विनामान्यता असलेल्या शेतकऱ्यांचा गट कृषी सहाय्यक सरपंच आणि कृषी विभाग यांच्यामार्फत मागणी करू शकतो. दरम्यान पहिल्या दिवशी शिवर, आलापूरवाडी, सतियाबादवाडी येथील आदर्श शेतकरी गट, स्वयंसहायता शेती गट, बळीराजा बहुउद्देशीय फाउंडेशन, श्री साईक शेतकरी गट, संत शिवाई गट, रेशम शेती गट या सहा गटांनी युरियाचा 5 टन, 15-15-15, 10 टन आणि 10-26-26 5 टन खतांचा साठा कृषी विभागाच्या समन्वयाने वाटप केलाय. खतं व बिबियाणे पोहोचवण्यासाठी विक्रेत्यांकडून वाहनांची निःशुल्क व्यवस्था करण्यात आली. खते व बिबियाणे MRP दरानुसारच विकले जात आहेत. यामुळे काळ्या बाजारात चढ्या दराने विक्रीस आळा बसतोय, तर शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्च देखील वाचणार आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी RR शेजूळ, कृषी पर्यवेक्षक KK जाधव, कृषी सहाय्यक DC पवार, SD सपाटे, DV कुंड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आडाव, धनंजय चुडवार आदींसह शेतकरी उपस्थित होते. सौरभ लाखे, बिंदास मीडिया, शिवूर, औरंगाबाद.